स्वामी भक्त हो, आज सकाळी एका स्वामी भक्त कन्येने मला फोन केला होता. सकाळी फोन केला तेव्हा माझ्या काही लक्षात आलं नाही. तिने पुन्हा फोन केला, 12-12:30 दरम्यान तिने फोन केला, मला म्हणाली आपण यूट्यूबवर जो व्हिडिओ प्रकाशित केला आहे आपल्या प्रवचनाचा, त्याला आपण टायटल दिलंय स्वामी ब्रह्मांडाचा धनी देईल दाना पाणी. मी म्हटलं हो ताई काय झालं. पण त्याच्या पुढचा म्हटलं आज अपलोड झालेला आहे, स्वामी तुझी उपासमार होऊ देणार नाहीत. ते म्हणाले हो ते दोन्ही व्हिडिओ मी ऐकले आणि माझ्या मनामध्ये जो प्रश्न निर्माण झालाय तो प्रश्न मी आपल्याला विचारण्यासाठी म्हणून फोन केला आहे. म्हणजे काही हरकत नाही ताई, तू प्रश्न विचार, काय प्रश्न आहे तुझा. तर म्हणाले स्वामी ब्रह्मांडाचा धनी देईल दाना पाणी असं आपण म्हणालात. मी म्हटलं हो ते परम सत्य आहे, पण माझ्यासमोर जो प्रश्न निर्माण झाला आहे, मी स्वामी चरणामध्ये आहे, मी स्वामी नाम घेते, माझा त्यांच्या चरणावर विश्वास आहे, माझा त्यांच्या नामावर विश्वास आहे आणि माझा आपल्या वचनावर पण विश्वास आहे. अरे ताई मग झालं काय, मी जिथे नोकरी करते त्या कार्यालयामध्ये काही कारण नसताना मला 1 महिन्याचा माझा पगार देण्यात आलेला नाही, मग आता मला दानापाणी कसं मिळणार, मी माझ्या कुटुंबाचं पालन पोषण कसं करणार. म्हणजे श्री स्वामी समर्थ ताई तुला चिंता करण्याचं काहीच कारण नाही, कारण तू जर मला प्रश्न विचारते आहेस याचा अर्थ एक निश्चित आहे की तुझा स्वामींवर विश्वास आहे. स्वामींवर विश्वास नसता तर तू सोडून दिलं असतंस, तू म्हणाले असतं हे कसले व्हिडिओ आहेत आम्हाला काय, मला काय इंटरेस्ट नाही. आणि तुझा जर स्वामींवर विश्वास आहे, तुझा स्वामी चरणांवर विश्वास आहे, स्वामी चरणांवर तुझी श्रद्धा आहे आणि स्वामी नाम जर तू घेत आहेस आणि स्वामी नाम तू घेत आहेस याचा एक अर्थ निश्चित तुला सांगतो की तुझं दाना पाणी स्वामी काही बंद होऊ देणार नाहीत निश्चितपणे. तुझ्या कार्यालयामध्ये काय झालं काय नाही ते सांगण्याची आवश्यकताच नाही. तिने सुरू केलं असं झालं तसं झालं, ताई ते सांगूच नकोस मला. समोरचा माणूस किंवा समोरची संस्था काय करते काय नाही यापेक्षा तुझा दानापाणी चालू राहण्यासाठी काय आवश्यक आहे, तर तुझा श्री स्वामी समर्थ नामावर विश्वास आहे की नाही, तुझी श्री स्वामी चरणावर श्रद्धा आहे की नाही. तुझी श्रद्धा डगमगली तर मात्र दाना पाण्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. तुझी श्रद्धा जर डगमगली नसेल, तुझा विश्वास डगमगला नसेल, तर त्याचा अर्थच मुळे हा आहे की तुझं दाना पाणी स्वामी काही बंद करू देणार नाही आणि त्यामुळे तू निश्चितपणे स्वामींकडून आश्वस्त कर स्वतःला की होय स्वामी माझ्या पाठीशी निरंतरपणे उभे आहेत, मी मात्र त्यांच्याकडे पाठ करायची नाही. महत्वाची गोष्ट आहे, स्वामी माझ्या पाठीशी आहेत, मी मात्र त्यांच्याकडे पाठ करायची नाही. म्हणजे मी सातत्यानं त्यांना पाहायचं आहे अंतरंगामध्ये, मी सातत्यानं त्यांना माझ्या अंतरंगामध्ये पाहायचं आहे आणि त्यांच्या नामाच्या महासागरामध्ये स्वतःला पूर्णपणे बुडवायचं आहे. स्वामी नामाच्या महासागरामध्ये जर मी स्वतःला पूर्णपणे बुडवलं तर प्रपंचरूपी महासागर मी निश्चितपणे तरून जाणार याची शाश्वती स्वामींकडून आहे. आणि म्हणून आपल्याला सांगतो की जीवनामध्ये अनेक प्रश्न निर्माण होतात. काल आनंदात चालणारं जीवन आज अचानक दुःखानं भरून जाऊ शकतं बाबा. होय, कारण हे भोग आहेत, भोग आहेत ते भोगायचे आहेत, मात्र ते भोग भोगताना सुद्धा
स्वामी भक्तांच्या वाट्याला काही यातनामय जीवन स्वामींनी ठेवलेलं नाही. कारण हे असं सामर्थ्य आहे, हे असं सामर्थ्य आहे जे भक्तांच्या दुःखाला सुद्धा सुखामध्ये परावर्तित करतात आणि दुःखामध्ये सुद्धा त्याला सुखाची अनुभूती देतात. म्हणून आपण काय करावं, परिस्थिती कोणतीही असो, स्वामी भक्त हो, परिस्थिती कोणतीही असो, आपण स्वामी नाम घ्यायचं, स्वामी चरणावर आपली श्रद्धा ठेवायची आणि चेहऱ्यावर सातत्यानं स्मित हास्य ठेवायचं. अत्यंत महत्वाची गोष्ट आहे, आपण आपल्या चेहऱ्यावर स्मित हास्य ठेवायचं. कारण या विश्वामध्ये 99% आपल्याला जे दिसतात ते मुखवटेच दिसतात, चेहरे दिसत नाहीत बाबा. चेहरा दिसतो तो फक्त स्वामींचा, दृश्य होतात ते स्वामी चरण, बाकी काही दृश्य होत नाही. मुखवटे दिसतात, चेहरे दिसत नाहीत. आणि म्हणून आपण काय करावं, आपल्या जीवनामध्ये दुःख आहे असं जरी वाटलं तरी माझं दुःख मी कोणासमोर ही प्रदर्शित करायचं नाही, माझ्या दुःखाचं मी प्रदर्शन मांडायचं नाही. कारण माझ्या ठाई असलेलं दुःख पाहून अनेक जण आनंदाचा उत्सव करतात आणि माझ्या दुःखाची चर्चा करतात. बघा, त्याने उत्सव केला तरी चालेल, कारण माझ्या दुःखाने त्यांना आनंद होत असेल तर मला आनंद आहे. मात्र माझ्या दुःखाची कोणी चर्चा केली आणि ती माझ्या कानावर आली तर मला अधिक दुःख होतं. म्हणून आपण सातत्यानं आपल्या चेहऱ्यावर स्मित हास्य ठेवण्याचा प्रयत्न करावा. यापुढे जो जो स्वामी भक्त आहे त्याच्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर स्मित हास्य दिसलं पाहिजे. आणि ज्याच्या चेहऱ्यावर स्मित हास्य दिसतंय आपण त्याला त्वरित श्री स्वामी समर्थ म्हणावं, कारण तो स्वामींचा भक्त असलाच पाहिजे. कारण स्वामी भक्तांचं एक वैशिष्ट्य आहे बाबा, स्वामी भक्तांचं एक वैशिष्ट्य आहे की परिस्थिती कोणतीही असू दे ते स्वामी नामाला काही सोडत नाहीत. प्रपंचरूपी महासागरामध्ये किती मोठं वादळ येऊ दे, त्याला महापूर येऊ दे, ते स्वामी नामाची नौका काही सोडत नाहीत आणि म्हणून त्यांना बुडण्याची भीती नाही. म्हणून आपण काय करावं, सातत्यानं चेहऱ्यावर स्मित हास्य ठेवण्याचा प्रयत्न करावा. त्याचा आणखीन एक फायदा आहे, तो म्हणजे कसा, मन आणि चेहऱ्याचं सातत्यानं संधान चालू असतं. चेहऱ्याचं आणि मनाचं संधान चालू असतं, ते एकमेकाशी जोडलेले असतात. मन नाराज झालं की त्वरित ते चेहऱ्यावर दिसतं. लक्षात ठेवा, मन जर आपलं नाराज झालं, नैराश्य आपल्या मनामध्ये आलं तर त्याचं प्रतिबिंब आपल्या चेहऱ्यावर दिसतं आणि जे चेहऱ्यावर दिसतं ते मनामध्ये उमटतं. त्यामुळे नैराश्य दुःख माझ्या अंतःकरणात असेल आणि जर मी चेहऱ्यावर स्मितहास्य ठेवलं जाणीवपूर्वक, तर आपल्याला सांगतो मन सुद्धा दुःखातून बाहेर येतं, दुःखातून उभारी घेतं आणि ते उड्डाण करायला तयार होतं. कारण जीवनामध्ये आपलं शरीर जे आहे त्याच्याकडून जर कर्म उत्तम रीतीने घडायला हवं असेल तर आपल्या मनाची स्थिती अत्यंत महत्वाची, आणि मनाला जर सुस्थितीमध्ये आणायचं असेल तर आपण आपल्या चेहऱ्यावर नित्य निरंतरपणे स्मित हास्य आणण्याचा प्रयत्न करावा. स्वतःला अधूनमधून आपण स्मित हास्य करून आरशामध्ये पाहावं. होय, आपल्या लक्षात येईल स्मित हास्य करताना माझं मन जे आहे त्याचं खच्चीकरण होत नाही, त्यामध्ये नैराश्य येत नाही, त्यामध्ये निगेटिव्ह थॉट्स येत नाहीत, किंबहुना निगेटिव्ह थॉट्स जे आहेत, नकारात्मक विचार जे आहेत त्यांना आपण चेहऱ्यावर स्मित हास्य आणून बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो आणि त्यामध्ये आपण यशस्वी होतो. म्हणून स्वामी भक्त हो, आपण काय करावं, निरंतरपणे स्वामी नामामध्ये राहण्याचा प्रयत्न करावा, स्वामी चरणांचा आश्रय करावा. आणि हा जो प्रपंचरूपी महासागर आहे तो पार करण्यासाठी श्री स्वामी समर्थ नामी नौकेतच बसावं, दुसरा कुठलाही आश्रय घेण्याची आपल्याला आवश्यकता नाही. श्री स्वामी समर्थ.